की आपण काय यांच्याकडून पैसे वसूल केले नाहीत, एवढं उत्तर दिलं म्हणजे मग आपण पुढच्या प्रश्नावर येतो. निरीचा रिपोर्ट आला नाही का आपल्याकडे? नाही, माझ्याजवळ, तुमच्याजवळ नसेल तर मग माझ्याजवळ आहे. मी तुम्हाला, तुम्ही चुकीचं, दीपक राव तुम्ही आमचे मित्र आहेत, मी नाही, तुम्ही अडचणीत द्याल फक्त. स्पेसिफिक उत्तर देतो, दोन संस्थांकडे पाठवलेलं आहे, दोन्ही संस्थांकडून, कारण क्रॉस चेक करण्यासाठी म्हणून दोन संस्थांकडे पाठवलं, दोन्ही संस्थांचा याच्यामध्ये कोणाला प्रोटेक्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. या सभागृहामध्ये असं कधीही झालेलं नाही. हे काय, मला कोणाचं प्रोटेक्शन करण्याचा काही प्रश्न नाही, परंतु बाहेरून चिठी येते आणि ती चिठ्ठी अध्यक्ष महाराज वाचून दाखवतात. मी या ठिकाणी एवढंच विचारतो की हे जे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या डाऊ कंपनीला, केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला जे पर्यावरण विभागाने 225 कोटी रुपयाचा दंड ठोठावला, काय या वसूल केला का? तर याच्यात उत्तरात तुम्ही कुठे लिहिलेलं नाही. एक, आता आपण खरं तर ही सगळी प्रकल्प जे आहेत मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास करतात आहेत. आपण या सगळ्यांना मुभा देतो आहे, कारण पण आपण वेगळी मांडलेली आहे उत्तरामध्ये. माझं पहिले माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या की आपण का यांच्याकडून पैसे वसूल केले नाहीत, एवढं उत्तर दिलं म्हणजे मग आपण पुढच्या प्रश्नावर येतो. तुम्ही काय उत्तरात टाकलं नाही. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मुळात कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे की हा दंड आपल्याकडून का वसूल करू नये, आणि त्याचं उत्तर कंपनीने दिलेलं आहे, आणि हा हॅझार्डस वेस्ट नाही याच्या संदर्भातला आवश्यक तो आयसीटी गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे, त्याचा दाखला दिलेला आहे. तरी पण पर्यावरण खात्यानी हे नमुने ITI आणि निरीकडे पाठवलेले आहेत, आणि त्यांच्याकडून उत्तर प्राप्त झाल्यानंतर याबाबत आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. जो उत्तर देतात अध्यक्ष महाराज, निरीचा रिपोर्ट पण आला अध्यक्ष महाराज, याचा सगळ्या अधिकाऱ्यांनी लक्षवेधी लावली, याचा सगळा पाठपुरावा आम्ही केला आहे. निरीचा रिपोर्ट आला नाही का आपल्याकडे? नाही, माझ्याजवळ, तुमच्याजवळ नसेल तर मग माझ्याजवळ आहे. मी तुम्हाला, तुम्ही चुकीचं, दीपक राव तुम्ही आमचे मित्र आहेत, मी नाही, तुम्ही अडचणीत द्याल फालतू. तुम्हाला या कंपनीला त्याला मदत करायची असेल तर ते सांगा, काय रेकॉर्ड वर आणा तुम्ही. अध्यक्ष महोदय, मुळात मी सांगितलेलं आहे की ITI आणि निरी दोन संस्थांकडे पाठवलेला आहे, दोघांचे अहवाल ज्याला प्राप्त होतील त्याच्यावर ह्याच्यावर निर्णय घेता येईल. एक जो अहवाल, सभापती महोदय, निरीचा अहवाल मी आपल्याला पुन्हा एकदा स्पेसिफिक उत्तर देतो, दोन संस्थांकडे पाठवलेला आहे, दोन्ही संस्थांकडून, कारण क्रॉस चेक करण्यासाठी म्हणून दोन संस्थांकडे पाठवलं, दोन्ही संस्थांचा याच्यामध्ये कोणाला प्रोटेक्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि महाराष्ट्रातून बाहेर उद्योग गेल्यानंतर आपणच बोलायचं, आणि आपणच उद्या, आपण त्यातली वस्तुस्थिती लक्षात घ्या ना, बाय प्रोडक्ट म्हणून आपल्याच डिपार्टमेंटने त्याला मान्यता दिलेली आहे. आपल्या डिपार्टमेंटने बाय प्रोडक्ट म्हणून मान्यता दिल्यानंतर ती जर मान्यता काढायची असेल तर त्याला सुद्धा संयुक्तिक कारण लागतील. इथं जर एकतर तुम्ही म्हणता की एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेला तर आपणच जबाबदार राहू ना, जर त्यांचा दोष असेल अवश्य त्याच्यावर कारवाई होईल. परंतु जो बाय प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये लॅटेक्स असल्यामुळे एकतर तो विटांच्या ह्याच्यासाठी एकत्र करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो, किंवा कॅलरिक व्हॅल्यू त्याची जास्त असल्यामुळे ज्वलन म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकतो. आणि आपण बाय प्रोडक्ट म्हणून कधी मान्यता दिली आहे? बऱ्याच वर्षापूर्वी दिलेली आहे. कोणाची जरी कंप्लेंट आली तर त्या कंप्लेंटची आपण शहानिशा करतो, शहानिशा करण्यासाठी आपण नोटिसा देतो, त्यांना आपण दंड केलेला आहे, उर्वरित दंडाची रक्कम भरायला सांगितलेली आहे. पण 200 कोटी कशासाठी आहे? जर खरोखर मिसयूज झाला असेल किंवा खरोखर ते बाय प्रोडक्ट नसेल तर ती कारवाई होईल. मी कुठे कारवाई होणार नाही असं सांगितलेलंच नाही. पण आपण घाई का करता की रिपोर्ट येऊन द्या ना त्या ठिकाणी. रिपोर्ट आल्यानंतर तो रिपोर्ट काय आहे आम्ही सदनाच्या पटलावर ठेवू, नानासाहेब आपल्यापर्यंत सुद्धा तो पोचेल. आणि स्पष्ट याच्यामध्ये की गव्हर्नमेंट एजन्सीने म्हटलेले की हा नॉन हॅझर्डस आहे, आणि तरी पण आणि दोन एजन्सीकडे पाठवलं की नॉन हॅझर्डस याची हे करण्यासाठी. आणि दुसरं असं आहे की जो विकला जातो तो सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही सिमेंट इंडस्ट्रीला देण्यासाठी त्यांनी तो सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे. शेवटी डिस्पोजल जे झालं पाहिजे, केंद्र शासनाचे जे निर्देश आहेत त्याप्रमाणे जे बाय प्रोडक्ट आहे त्याचा वापर झाला पाहिजे, आणि त्याप्रमाणे त्या बाय प्रोडक्टचा वापर झाला पाहिजे. आणि बाय प्रोडक्टला आपण ऑफिशियली संमती दिलेली आहे डिपार्टमेंटने, त्याच्यामुळे असं काय म्हणणं की डिपार्टमेंट ज्याला संमती देतं त्याला अनेक गोष्टींचा विचार करून आणि नॉर्म्स फॉलो करून. तुम्ही जर असं म्हटलं की आम्ही परवानगी दिलेली नाही, परवानगी दिलेली आहे, ऑफिशियली दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे निरुचा रिपोर्ट तुम्ही जरी म्हणत असला की त्यांनी पाठवला असला तरी आमच्या कार्यालयाला अजून तो प्राप्त झालेला नाही. खोटं बोलण्याचं मला काही कारणच नाही,
आणि दोन ठिकाणून रिपोर्ट यायचा आहे, एक तर निरीकडून यायचा आहे, दुसरा आयटीआय कडून यायचा आहे, आणि दोन्ही रिपोर्ट हे आमच्या कार्याला अप्राप्त आहे. त्यांनी जर पाठवलेले असतील तर मिळतील, ते मिळाल्यानंतर त्याच्यावर आवश्यक तो आम्ही निर्णय घेऊ, हे सुद्धा मी इथं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे असा काही प्रश्न उद्भवत नाही की कोणाला तरी दंड केलेला आहे आणि तो वसूल केलेला नाही, असं बिलकुल नाही. ज्यावेळेला आम्ही कारणे दाखवा नोटीस देतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एवढा दंड आपल्याकडून का वसूल करण्यात येऊ नये, त्या ऍक्ट प्रमाणे ही अमाऊंट त्याच्यामध्ये लिहिलेली असते, आणि ते जर त्या ठिकाणी त्यांचा दोष आढळला नाही तर प्रश्न उद्भवत नाही त्याच्यामध्ये. अनुभव बोला. मी मंत्र्यांना पर्यावरण विभागाने जो दंड त्यांच्यावर ठोठवलेला आहे त्याच प्रश्न विचारतो, काही प्रकल्प बाहेर पाठवा असं काही म्हटलंच नाही. मंत्री काय एवढं डिस्टर्ब झालं मला कळायला नाही. अध्यक्ष महाराज एकदम साधा विषय आहे. अध्यक्ष महाराज माझा साधा आणि सरळ प्रश्न आहे की आपल्याच शासनाच्या पर्यावरण विभागाने सगळं तपासून त्यांच्यावर दंड ठोकावलेला, ते वसूल का केलं नाही ते सांगतात की निरी केव्हा पाठवलं, निरीला केव्हा पाठवलं, आयटीआयला, ते कोण ते सांगा म्हणजे मग समजेल तुम्हाला. आताच प्रश्न विचारताना चुकीच्या माहितीच्या आधारे विचारला जातोय. आपल्याकडे असं काही डॉक्युमेंट असेल की आम्ही दंड केला, आम्ही नोटीस दिली की तुम्हाला एवढा दंड का करण्यात येऊ नये, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस प्रमाणे अशी नोटीस द्यायलाच लागते आणि त्याच्यामध्ये समोरच्या माणसाला आपलं म्हणणं सादर करण्याची संधी द्यायला लागते. त्याच्यामुळे आपण जे म्हणता की दंड त्या ठिकाणी ठोठवलाय, दंड अजिबात केलेला नाही आहे. नोटीसीमध्ये ह्या अमाऊंटचा उल्लेख आहे की एवढा आपल्यावर दंड का करण्यात येऊ नये, तर त्याला अधिकार आहे आपलं म्हणणं सादर करण्याचं. त्याप्रमाणे त्यांनी सर्टिफिकेट सादर केलेलं आहे आणि ते सर्टिफिकेट एका इन्स्टिट्यूटचं असल्यामुळे क्रॉस चेक करण्यासाठी आम्ही पाठवलेलं आहे. मुळातच प्रश्न असा केला जातोय की जणू काय आम्ही दंड ठोठवलाय, दंड असा कोणालाही प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे त्याप्रमाणे नोटीस द्यायला लागते की तुम्हाला दंड का करू नये. आणि जर त्यांचं म्हणण्यामध्ये तथ्य आढळलं तर दंड त्या ठिकाणी होत नाही, ते जर दोषी आढळले तर दंड होतो. त्याच्यामुळे मुळातच आपण म्हणता की दंड केलेला आहे, दंड केलेला नाही असं मी स्पेसिफिक उत्तर देतो. दंड का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. एक मिनिट सागर साहेब बोला ना. योगेश सागर सन्मान्य सदस्य. त्यांना ज्या तारखा पाहिजे या 14/2/2023 रोजी पुन्हा सॅम्पल कलेक्ट करून ती 14/2/2023 तुम्हाला सांगितली आहे. पहिलं उत्तर हे त्यांनी सॅम्पल दिलेलं आहे आयसीटीकडे आणि त्यांनी दिलं. आता त्यांनी दिल्यानंतर आम्हाला कन्फर्म केलंच पाहिजे. गव्हर्नमेंट शेवटी डिपार्टमेंट आहे, ते स्वतः परत नमुना घेतं आणि स्वतः पाठवतं आणि त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा पाठवलेलं आहे. म्हणजे त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट योग्य आहे की नाही याची पडताळणी आम्हाला करायलाच लागते म्हणून पुन्हा पाठवलं. आणि तसं ते पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये जर आढळून आलं की हे बाय प्रोडक्ट आहे आणि हॅझर्डस नाही आहे तर हा प्रश्न संपून जातो. अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये परस्पर दोन विरोधाभास आहेत. अध्यक्ष महोदय 4 मार्च 2021 ला मंडळाकडे अध्यक्ष महोदय कंप्लेंट आली, फिर्याद आली. अध्यक्ष महोदय 8 मार्च 2021 ला पाहणी केली असता मंडळाने प्रदान केलेला संमती पत्रामध्ये उपउत्पादन म्हणून वर्गीकृत केलेला लेटेक्स पॉलिमर केक हे पुढे विल्हेवाटीसाठी अनधिकृत व्यवसायाकडे पाठवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. अध्यक्ष महोदय त्याच रिपोर्टमध्ये पुढे काय म्हटलंय, उत्पादनाचा नमुना संकलित केला गेला, पृथकरण अहवालानुसार सदर उत्पादनाचे उष्मांक मूल्य म्हणजे क्लोरोफिक व्हॅल्यू हे जास्त असल्याचे निदर्शनास आले. अध्यक्ष महोदय हे मंडळाला निदर्शनास आलं. त्यानंतर अध्यक्ष महोदय 31/11/2022 रोजी सादर करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे मंडळाच्या उत्पादन व घातक घनकचरा समितीने मंडळाची उत्पादन व घातक घनकचरा समिती 15/12/2022 बैठकीमध्ये हे लेटेक्स पॉलिमर केक हे उपउत्पादन घातक घनकचरा संवर्गात मोडत असल्याचे निश्चित करण्याचे त्याची विल्हेवाट शास्त्रीय म्हणजे मंडळाने ठरवलंय ते. आणि आता आपण निरीकडे पाठवतायत, आपण आता नियंत्रण प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या अधिकाऱ्यामार्फत राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर निरीकडे पाठवत आहेत. अध्यक्ष महोदय तुमच्याच लोकांनी ठरवलं आहे की हे बरोबर आहे, पहिला तुमच्याच लोकांनी कंप्लेंट घेतली आणि त्याला क्लोरोफिक व्हॅल्यूची जास्त आहे, उष्मांकन व्हॅल्यू जास्त आहे हे आपणच ठरवतो. आणि अध्यक्ष महोदय यामुळे या संदर्भामध्ये काहीतरी वेगळं प्रकार त्या मंडळाच्या आतमध्ये शिरतंय असा शंका येणं सर्व सदस्यांना स्वाभाविक आहे. मंत्री महोदय या संदर्भामध्ये निरीचा अहवाल येईपर्यंत आपण या कंपनीला ह्या बाय प्रोडक्ट बंद करण्यासाठीचा निर्देश देणार का? अध्यक्ष महोदय
या ठिकाणी आपण जे म्हटलेलं आहे की जी कॅलरीफिक व्हॅल्यू जी असते हे तो पदार्थ ज्वलनशील असला तर तो भट्टीमध्ये सुद्धा वापरला जाऊ शकतो ज्वलनशील पदार्थ म्हणून. वेगवेगळे यूज असतात. याच्यामध्ये असं आहे की अनधिकृत याच्याकडे पाठवलं ट्रेडरकडे आणि म्हणून त्यांना जो दंड करायचा तो दंड ऑलरेडी केलेला आहे. त्यांना जो दंड केलेला आहे तो आपण ज्याप्रमाणे उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे 9 लाख रुपयाची त्यांची जी बँक हमी होती ती जप्त केलेली आहे आणि 18 लाख रुपयाचा दंड केलेला आहे. आता हे हॅझर्डस आहे का आणि हॅझर्डस असेल तर त्याला एवढा दंड करण्यात येईल अशी त्यांना नोटीस दिलेली आहे. आणि रिपोर्ट मी आपल्याला मगाशीच सांगितलं, मी आपल्याला तारखा सुद्धा देतो. मी मगाशी चुकून आय आय टी म्हणालो, परंतु NCL कडे पाठवलेली जी तारीख आहे 3/3/2023 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे पुण्याला त्यांच्याकडे पाठवलेलं आहे आणि निरीचं जे नागपूर कार्यालय आहे त्याच्याकडे 15/2/2023 हे पाठवलेलं आहे. सन्मान्य सदस्य पृथ्वीराज चव्हाण साहेब. अध्यक्ष महोदय, या प्रश्नामध्ये आणि उत्तरामध्ये प्रचंड मोठी विसंगती आहे. अध्यक्ष महोदय, रोमॅन हास नावाची एक प्रसिद्ध केमिकल कंपनी जगातली आहे, ती इथं काही प्रोडक्शन करत होती, ती कंपनी नंतर हस्तांतरित झाली आणि डाव केमिकल्स नावाच्या कंपनीने ती घेतली. तर डाव केमिकल्सचे काय बॅकग्राऊंड आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, कुठं कुठं काय काय केलेलं आहे. तर त्यामुळं ते वॉटर बेस्ड लॅटेक्स पॉलिमर नावाचा पदार्थ करतात. आता जेव्हा 4 मार्च 2021 तक्रार झाली की इथं काहीतरी बेकायदेशीर चाललेलं आहे, अनधिकृत विल्हेवाट लागलेली आहे, तेव्हा जी पाहणी करण्यात आली 8 मार्चला त्यामध्ये आपल्या उत्तरात आपण काय म्हटलेलं आहे की या पाणीमध्ये लेटेक्स पॉलिमर केक विल्हेवाटीसाठी अनधिकृत व्यवसायाकडे पाठवण्यात येत असल्याचे निदर्शनात आले होते. हे आपलंच उत्तर आहे की अनधिकृतपणे म्हणजे मान्यता नसताना कुठल्या तरी दुसऱ्या व्यवसायाकडे विल्हेवाटीकरता पाठवण्यात येत होते अनधिकृतपणे, ते आपण मान्य केलं नाही. त्याबरोबर आहे ना, आता अनधिकृत व्यवसायाकडे पाठवलं म्हणजे चालेल ना. आता ते चुकीचं लिहिलंय, व्यवसायाकडे म्हटलेलं आहे, पण एक आपण मान्य केलेलं आहे की अनधिकृत व्यवसायाकडे म्हणजे मान्यता नसताना काहीतरी त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आपण दंड केला. आता तो 9 लाख होता, 16 लाख हमी होती, पण आपल्या लक्षात आलं की प्रकार फार गंभीर आहे. नसता तर मग 9 लाख दंड घेऊन तुम्ही समाधान झालं असतं, मग तुम्ही कार्डे दाखवा नोटीस 200 कोटी दंडाची का दाखवली, का हा प्रकार गंभीर आहे. म्हणजे मुद्दामच कुणी त्रास देण्याकरता अशा नोटीस काही पाठवत नाही. आता कधीच झाले हे 2022 विषय आहे, म्हणजे 11 ऑगस्ट 2022 मध्ये ही दंडाची रक्कम जमा केली. आतापर्यंत काय चाललेलं आहे, आतापर्यंत याची विल्हेवाट अनधिकृतपणे चाललेली आहे का? आता आपण कुठेतरी 2-3 ठिकाणी NCL पुण्याला, नंतर निरीला आणि IIT तिघांना अहवाल पाठवलेले आहेत. आता तो अहवाल जर त्यामध्ये हे बेकायदेशीर आहे, अनधिकृत आहे, हानिकारक आहे हे दिसलं तर मग हा दंड आपण जो कार्डे दाखवा नोटीस दिलेला आहे 200 कोटीचा दंड वसूल करणार का? कारण त्यामध्ये काहीतरी अनधिकृत झालेलं आहे तुम्ही मान्य केलेलं आहे, स्वतः सांगितलेलं की यामध्ये अनधिकृत चाललेलं म्हणून तुम्ही दंड केला. आता दंड 9 लाखाचा केला, 10 लाखाचा केला का 200 कोटीचा केला? ज्या अधिकाऱ्यांनी 200 कोटीचा दंडाची कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे त्या अधिकाऱ्यांनी काहीतरी विचार करून पाठवली असेल. तेही तुमचे तज्ज्ञ अधिकारी आहेत, प्रशिक्षित अधिकारी आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. मंत्री महोदय, आपण फार मला वाटतं लाईटली घेत आहे विषय. नानाभाऊंनी अत्यंत महत्वाचा विषय सभागृहासमोर आणलेला आहे आणि कोकणाच्या पर्यावरणाचा प्रश्न हा, त्यामुळे आपण हा गंभीर घ्यावा आणि काहीतरी ठोस उत्तर यामध्ये द्यावं की कधीपर्यंत हे अहवाल येतील आणि अहवाल आले की आपण 200 कोटीचा दंड सुनावणार का? मंत्री महोदय, जर दोषी आढळले तर त्यांना 200 कोटीचा दंड होणारच आहे, कोणी नाही म्हणून सांगितलेलं आहे. 200 कोटीचा दंड आज झालेला नाहीये, कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर हे हॅझर्डस प्रोडक्ट नाही, हे त्यांनी आयसीटी काही खासगी इन्स्टिट्यूट नाही, हे गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे, त्यांचं सर्टिफिकेट ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे, तरी पण नॅशनल केमिकल लॅबोरेटरीकडे पुन्हा पाठवलेलं आहे की हॅझर्डस आहे का, पाठवलेलं आहे आणि जे काय येईल त्याच्यामधून निष्पन्न त्याच्यावर दंड आम्ही अजूनही रद्द केलेला नाही, प्रोसेसमध्ये आहे तो. आणि त्याच्यामुळे आम्ही असं कुठे म्हटलेलं आहे की दंड आम्ही रद्द केलेला आहे म्हणून?
दंडाची नोटीस दिलेली आहे की नॅशनल केमिकल लॅबोरेटरीकडे पुण्याला हे पाठवलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून जर हॅझर्डस आहे असं झालं तरच पुढची कारवाई सुरू होईल आणि नॉन हॅझर्डस आहे असं जर आढळलं तर मग त्याच्यामध्ये पुढची कारवाई होण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण ती कारणे दाखवा नोटीस आहे. दुसरं असं आहे की पृथ्वीराज बाबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी डिस्पोजल करत असताना नवीन प्रपोजल दिलेला आहे की सिमेंट कंपनीला हे बाय प्रोडक्ट आम्ही देऊ कारण सिमेंट कंपनी असते ती रेग्युलर ह्याच्यामध्ये करू शकते ट्रेडरकडे गेल्यानंतर पुढे त्याचा काय वापर झालेला आहे हे समजू शकत नाही म्हणून त्याला ती नोटीस आणि दंड केलेला आहे आणि ते हॅझार्डस असेल तर मग त्याला मोठा दंड होईल कारण आपणच त्याला परमिशन दिलेली आहे बाय प्रोडक्ट म्हणून तशी ऑफिशियल परमिशन बाय प्रोडक्ट म्हणून दिलेली आहे. परमिशन एकतर रिव्होक करायला लागेल आणि कारवाई करायला लागेल ही पुढची कारवाई आहे आणि ती कारवाई करत नाही असं आम्ही कधी म्हटलेलं नाही. जर दोषी आढळले तर कारवाई होईल. नानाभाऊ दादा आणि सरळ प्रश्न आहे त्याला क्लिष्ट करण्याचं काम मंत्री मोदी करतात आहे हे मान्य करतात अध्यक्ष महाराज की त्या ठिकाणी चुकीचं प्रॉडक्ट होत होतं त्याच्या आधारावर जे मंडळ होतं आणि पर्यावरण विभागाने त्यांच्यावर दंड ठोकावला. मग मंडळातच डाळ काळी आहे का पूर्ण डाळच काळी आहे हा एक प्रश्न आहे. मग असं ब्लॅकमेलिंग होतं का कंपन्यांना ब्लॅकमेलिंग करते का तुमचं मंडळ तुम्ही आता जे फिरवत आहे मग कशाला तुम्ही त्याला दंड ठोकवला त्यावेळेस का नाही निरीचा रिपोर्ट मागून घेतला पहिले आणि मग सगळ्यानंतर नंतर का कारवाई केली नाही तुम्ही. मला असं वाटतं अध्यक्ष महाराज याच्यामध्ये विधिमंडळाची एक समिती बनवतं का म्हणजे तुम्हाला खरंच दूध का दूध पाणी पाणी येणार याच्यात जॉईंट कमिटी करा ना काय बोलायचं काय तुम्ही एक बघा तुमच्या उत्तरात तुम्ही दीपकराव नाही तुम्ही मंत्री मोदी ऐका ना ऐका ऐका माझं पूर्ण ऐकून घ्या ना माझं ऐकून घ्या ना काय मी ऐकून घ्या ना मग मी बोलण्यातच मी तुम्हाला सांगतो तुम्हीच उत्तराला क्लिष्ट केलेला आहे. मी सगळं रेकॉर्ड काढून मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला तुम्ही आमच्या मित्रात तुम्ही अडचणी द्या ना मी तुम्हाला मुद्दाहून सांगतोय खरं मी तुम्हाला सांगतोय कशासाठी मग त्यांना दंड स्पेसिफिक प्रश्न म्हणजे आपण उत्तर घेता येईल. आपण सांगताय की त्या ठिकाणी चुकीचं प्रॉडक्ट केलं गेलं पर्यावरणाचं नुकसान झालं आणि त्याच्यामुळे आम्ही दंड ठोकवलेला आहे दिला पाहिजे. मी जे काय बोललो ते ऑन रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड मी सांगितलेलं आहे की या प्रोडक्टला बाय प्रोडक्ट म्हणून मान्यता दिलेली आहे ती लेखी स्वरूपामध्ये आहे आपण कन्फर्म करून बघू शकता. हा कोणाची तरी कंप्लेंट आली की ती कंप्लेंट कन्फर्म करायलाच लागते आणि अशी कन्फर्म झाली कंप्लेंट तर त्यांचं बाय प्रोडक्टचं लायसन्स रद्द करण्यात येईल आणि त्यांना दंड ठोठवण्यात येईल हे मी फ्लोर ऑफ द हाऊसवर सांगितलेलं आहे. माझ्यामध्ये दडवण्याचा काय प्रश्न येतो. आणि दुसरं सुद्धा असं सांगितलं आहे की जर ट्रेडर असले तर ट्रेडर कुठे पाठवतात याचा ट्रेस पुन्हा पोल्युशन कंट्रोल बोर्डला होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही हे कुठे प्रक्रिया केली जाते हे तुम्ही सांगा. त्याप्रमाणे त्यांनी सिमेंट उद्योगाचं हे दिलेलं आहे की आम्ही सिमेंट उद्योगाला हे देऊ कारण तो बाइंडिंग एजंट आहे सिमेंटमध्ये वापरता येतो शेवटी तो बाइंडिंग एजंट आहे. तो हॅझर्डस आहे की नाही हा टेक्निकल सब्जेक्ट आहे टेक्निकल लोक त्याच्यावर उत्तर देतील आणि टेक्निकल उत्तर जर कंपनीच्या विरोधात आलं तर कारवाई करतो. हे मी फ्लोर ऑफ द हाऊसवर सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कोणाला प्रोटेक्ट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याचा रिपोर्ट येऊन दे कारवाई केली जाईल. स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे त्यांनी उत्तर द्यायचं नाही. मी आता सगळं रेकॉर्ड काढून मी करतो मी सगळं तुम्हाला देतो अध्यक्ष महाराज. माझा एवढा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदय सांगतात की आम्हाला कंप्लेंट आली कंप्लेंटच्या आधारावर आम्ही तपासणी केली आम्हाला पोल्युशन विभागाने आणि आमच्या मंडळाने त्या पद्धतीचा आम्ही दंड ठोठवला. मग आता दंड ठोठवल्यानंतर आता तुमची नंतरची प्रक्रिया सुरू झाली. ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्यास त्यावेळेस तुम्ही निरी असेल तुम्ही वेगवेगळ्या एजन्सीला तुम्ही हे सगळं तपासणीसाठी पाठवलं. मग माझा एवढा स्पेसिफिक प्रश्न आहे की मी छोटा सांगतो देश महाराज की मंडळ जे आहे तुमचं या पोल्युशन विभाग आहे या विभागाच्याच कारवाईच्या बद्दलची संशयता या ठिकाणी निर्माण होतो अध्यक्ष महाराज. दाऊ कंपनीचं तर काही परिचय सांगायची गरज नाही अध्यक्ष महाराज ते जगात प्रख्यात कंपनी आहे. दाऊ कंपनी काय त्यामुळे दाऊ कंपनीनं महाराष्ट्रात काय काय झेंडे गाडले ते पण आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महाराज. प्रश्न घ्या म्हणून माझा एवढा प्रश्न आहे की ही जी काही पर्यावरण विभागाने पोल्युशन विभागाने जो रिपोर्ट दिला आणि समिती यांची जी आहे त्या समितीच्या माध्यमातून तो दंड ठोठवला गेला तो चुकीचा होता का
हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, बाकीचं मग मी तुम्हाला नंतर आपण रुलिंग घेतो. सभापती महोदय, मी फ्लोर ऑफ द हाऊस वर सांगितलेलं आहे की अशा तऱ्हेचा कुठलाही दंड ठोठवलेला नाही. कारणे दाखवा नोटीस दिले की तुम्हाला दंड का ठोठवण्यात येऊ नये, आणि त्याच्यावर त्यांनी जे सर्टिफिकेट सादर केलं त्याच्यामुळे पुन्हा दोन इन्स्टिट्यूट कडे हे पाठवलेलं आहे. दोन इन्स्टिट्यूटचा अहवाल आलेला नाही. अहवाल आल्यानंतर आम्ही आवश्यक ती कारवाई आम्ही करू. चला आता पुढे घेऊ आपण. या लक्षवेधी संदर्भात एक बैठक आजपासून 15 दिवसात घेण्यात यावी. या बैठकीत पर्यावरण तज्ज्ञ, स्थानिक लोकप्रतिनिधी व चर्चेत भाग घेतलेले सन्माननीय सदस्य यास बोलण्यात यावे. या तसेच प्रयोगशाळांचा अहवाल बैठकीपूर्व प्राप्त करून सदर बैठकीत चर्चा करावी. लक्षवेधी क्रमांक. सभापती महोदय, मी आपल्याला विनंती करतो की अशा तऱ्हेने आपण रिपोर्ट आल्याशिवाय, रिपोर्ट आल्यानंतर माझं काही ऑब्जेक्शन नाही. आपण शेवटी रिमोट असताना मी जे रिपोर्ट आल्याशिवाय अशी कुठलीही कारवाई करता येणार नाही. मंत्री महोदय, शासनाने हे मान्य केलेलं नाही. आम्ही मीटिंग घेऊ. अध्यक्ष महोदय, एक चुकीची परंपरा सांगितलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी बोलतो ना, मला संरक्षण द्या. बोला. मला संरक्षण द्या. बोला. अशा तऱ्हेचा निर्णय ह्या सभागृहामध्ये कधीही झालेला नाही रिपोर्ट आल्याशिवाय. आणि रिपोर्ट आला आम्ही निश्चितपणे मीटिंग घेऊ, परंतु अशा रीतीचं स्पेसिफिक वाचवून देणं कधीही असं झालेलं नाही. मंत्री महोदय, या सभागृहामध्ये असं कधीही झालेलं नाही. हे काय, मला कोणाचं प्रोटेक्शन करण्याचा काही प्रश्न नाही, परंतु बाहेरून चिठी येते आणि ती चिठी अध्यक्ष महाराज वाचून दाखवतात. हे सभागृहामध्ये कधीही घडलेलं नाही. प्रयोगशाळांचा अहवाल आल्यास आपण बसा. मी उभा आहे ना आता.